त्रिकोटी पेटा दिग्दर्शित अहो विक्रमार्का चित्रपट आजपासून म्हणजेच दिनांक 30 ऑगस्ट पासून तब्बल 6 भाषांमध्ये प्रदर्शित होतोय. देवगिल यांची प्रमुख भूमिका असणारा या चित्रपटावर मराठी कलाकारांची पकड हमखास दिसते. याविषयी आपण सविस्तर बोलूच, पण त्याआधी आपण कथेबद्दल सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया. अहो विक्रमार्का या चित्रपटाची कथा सब इन्स्पेक्टर विक्रमार्का यांच्या आयुष्याभोवती फिरते. ड्रग माफियांशी असलेली लढाई त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी कशी निगडीत होते आणि भूतकाळाशी असलेल्या हळव्या नात्याशी कशी संबंध जोडणारी ठरते हे चित्रपटाचे मूळ आहे. अहो विक्रमार्का चित्रपट पूर्णतः दाक्षिणात्य अंदाजातील ऍक्शन फाईट सिक्वेन्सने भरलेला आहे. तरी पण यावर असलेला मराठी पगडा यातील चित्रीकरण स्थळ आणि कलाकारांमुळे जाणवतो. आपण अहो विक्रमार्का हा चित्रपट का पाहावा त्याचे टॉप 5 रिझन्स जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. अभिनेता देवगिल पूर्ण चित्रपटात आपली छाप सोडून जातो. सुरुवातीला दिसणारा त्याचा रोमॅन्टिक अंदाज इंटरवॉल पूर्वी आणि त्यानंतर म्हणजेच क्लायमॅक्स पर्यंत ऍक्शन हिरो म्हणून त्याची प्रतिमा समोर येते. अभिनेता प्रवीण तरडे आपल्याला असुरा या खलनायकी भूमिकेमधून स्वतःची स्वतंत्र छाप सोडताना दिसतात. नायक आणि त्यांच्या भूमिकेतील टक्कर ही क्लायमॅक्स पर्यंत खिळवून ठेवणारी आहे. कदाचित पडद्यावरील त्यांचा खुनशी अंदाज आपण आतापर्यंत कधीच पाहिला नसेल. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने साकारलेली भवानी या भूमिकेला भिन्न छटा आहे. किंबहुना तिच्या भूमिकेतून कथेला कसा ट्विस्ट येतो हे आपल्याला उत्तरार्धापासून कळायला सुरुवात होते. असुरा आणि भवानी यांचे भूतकाळातील वैर वर्तमानात कोणत्या पडावात येऊन ठेपते हे पाहणं उत्सुक्याचं असेल. कलाकारांची रंगभूषा केशभूषा खूप लक्षवेधी आहे. खास करून प्रवीण तरडे यांनी साकारलेल्या खलनायकासाठी सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे दोन वेगळे स्वभावातले असुर उभे करणं हे प्रवीण तरडे यांनी उत्तम जमवून आणलंय. अहो विक्रमार्का चित्रपटाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं असेल तर ते म्हणजे चित्रपटाचा सस्पेन्स, जो थेट सयाजी शिंदे तेजस्विनी पंडित देवगिल प्रवीण तरडे यांच्या भूमिकांशी निगडीत आहे. आता हे रहस्य कथेतल्या उत्तरार्धात उलगडले जाते, पण त्यानंतर त्याचा शेवट कसा होतो हे खूप उत्कंठापूर्ण आहे. त्यामुळे अहो विक्रमार्का हा चित्रपट आपण नक्की पाहायला हवा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही देखील हा चित्रपट पाहिलाय का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहत राहा अल्ट्रा मराठी बज.